आज दिवाळी पाडव्याची ही मंगलमय पहाट पुणेकरांसाठी आणखीन खास ठरली आहे। लोकमत प्रस्तुत स्वरचैतन्य पहाटेमुळे पुणेकरांच्या दिवाळी पाडव्याला अत्यंत सुंदर पद्धतीने सुरुवात झाली आहे आणि या कार्यक्रमाला पुणेकरी प्रेक्षकांचा अत्यंत चांगला असा प्रतिसाद देखील मिळालाय। दिवाळीच्या सर्वांग सुंदर सणाची पहाट स्वरमय करण्यासाठी लोकमत तर्फे यंदाही स्वरचैतन्य दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या बहारदार स्वरांसोबत नीलाद्री कुमार यांच्या हृदयस्पर्शी सितार वादनाचीही पर्वणी या दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिकांना मिळते आहे। या दोघांनाही तबल्याचे जादूगार पद्मश्री पंडित विजय घाटे साथ संगत करत आहेत। या कार्यक्रमाचे प्रवेश पास विनामूल्य आहेत। रसिकांनी या मैफिली सहभाग होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केलाय। या मैफिलीसाठी पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पीएनजी ज्वेलर्स, विजन क्रिएटिव्ह ग्रुप, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, गिरीश खत्री ग्रुप हे प्रायोजक आहेत। पुणेकर आणि लोकमत दिवाळी पहाट याचे अतूट नाते आहे। हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय दिवाळी झाली असे वाटत नाही असेच पुणेकर म्हणतात। मागील अनेक वर्षांपासून मिळणारा हा प्रतिसाद पाहता लोकमशी असलेले पुणेकरांचे प्रेम आणि नाते अधोरेखित होते, म्हणून लोकमत पुण्यातही आता अव्वल स्थानी आहे आणि या कार्यक्रमाला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। दिवाळी फराळ जसा आपण सगळेच अनुभवत असतो, सगळ्यांच्या आवडीचा असतो, तसा पुणेकरांसाठी हा स्वरमय फराळ आज इथे पुणेकर अनुभवत आहेत। तुम्हाला देखील हा कार्यक्रम आणि पुणेकरांचा प्रतिसाद कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा। शुभेच्छा, लोकमत डिजिटल पुणे।